नमस्कार, घरचं जेवण या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी तुम्हाला झटपट आणि सोप्या पद्धतीने साबुदाणा थालीपीठ बनवून दाखवणार आहे. चला तर मग साबुदाणा थालीपीठ बनवून घेण्यासाठी जाणून घेऊया साहित्य. हे बघा, मी साबुदाणा घेतले आहेत आणि चांगले भिजवून घेतलेले आहे. 4-5 तास झालेले आहेत. हे बघा, मस्त भिजलेले आहेत. हे 4 बटाटे घेतले आहेत, उकडून घेतलेले आहेत. हे शेंगदाणा घेतले आहेत मी, अर्धी वाटी कच्चे आहेत, नंतर भाजून घेणार आहे. हे 4 मिरच्या घेतले आहेत, चवीनुसार मीठ. आणि हे तेल घेतलंय, चमचा जिरा घेतलाय. तुम्हाला जर उपासाला चालत नसेल तर नाही घेतलास तरी चालेल. गॅसवर मी पॅन ठेवलाय. आता हे शेंगदाणे आहेत ना, ते चांगले भाजून घ्यायचे. हे बघा, शेंगदाणे भाजून झालेले आहेत. आता मी खाली उतरून ठेवते. हे शेंगदाणे थंड करून द्यायचे आणि नंतर ती सालं काढून घ्यायची. शेंगदाणे थंड होईपर्यंत मी बटाटे किसून घेत आहे. बटाटे किसूनच घ्यायची थालीपीठाला. ही बटाटे आहे ना, ती तुम्ही हाताने पण कुस्करून घेऊ शकता, पण मी किसणीने बटाटे किसून घेत आहे. बटाटी उकडल्यानंतर थंड करून किसून घ्यायची. हे बघा, बटाटी किसून झालेली आहे. आता शेंगदाणे थंड झालेले आहे, तुम्ही शेंगदाणे मिक्सरला लावून घेते. ही मिरची आहे ना, ती मी आता मिक्सरला लावून भरड काढून घेणार आहे. आता मी या ताटामध्ये साबुदाणे ओतून घेत आहे. यामध्ये मी आता जिरं घालते. मग जो मी शेंगदाण्याचा कूड घेतला होता ना, तो यामध्ये मी मिक्स करून घेते. मी जास्त काय घेतलं नाही आहे, फक्त शेंगदाण्याचा कूड 4 चमचेच घेतले. आता ह्यामध्ये मी बटाटी किसून घेतली होती ना, ती यामध्ये मी मिक्स करून घेते. मग चवीनुसार हे असं मीठ घालून घ्यायचं. आणि सर्वात शेवटी जी मिरची घेतली होती ना भरडून, ती यामध्ये मी आता मिक्स करून घेते. आता चमच्याने हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं. हे चमच्याने जास्त काय मिक्स होणार नाही आहे, म्हणून हे मिश्रण हातानेच मळून घ्यावं लागेल. चांगल्या प्रकारे हे मिश्रण मळून घ्यायचं. थालीपीठासाठी पीठ तयार झालेले आहे, असं करून घ्यायचं. मी हा पोळपाट घेतला आहे आणि त्यावरती मी प्लॅस्टिकचा कागद घेतला आहे. आता ह्या कागदाला मी थोडंसं तेल लावून घेत आहे. बघू शकता, थालीपीठसाठी अशा प्रकारे गोळा करून घ्यायचा. मग या प्लॅस्टिकच्या कागदावरती थोडंसं थापून घ्यायचं. थोडंसं थापून झालं ना की मग ह्याच्यावर अजून एक प्लॅस्टिकचा कागद ठेवून द्यायचा. आपण दुसऱ्यांदा का ठेवलाय कागद, कारण थापतेवेळी हे मिश्रण हाताला चिकटणार नाही. आता थालीपीठचा जो आकार आहे ना, तो मी मीडियम साईजने बनवून घेत आहे. तुम्हाला हवं असेल तर मोठा आकार पण घेऊ शकता, पण मी मीडियम साईजने घेतलेला आहे. आता मी गॅसवर पॅन ठेवला आहे आणि पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं. थालीपीठचा जो आकार आहे ना, तो चांगल्या प्रकारे झालेला आहे. असं अलगद हाताने उचलून पॅनवर ठेवून द्यायचं. गॅसचा जो फ्लेम आहे ना, तो मिडियम करून ठेवून द्यायचा. आता हे थालीपीठ लगेचच्या लगेच परतून घ्यायचं नाही, मग थोडंसं असं भरून तेल लावून घ्यायचं. थालीपीठ बरोबर झालं आहे की नाही ते कसं कळणार? थालीपीठच्या खालची बाजू आहे ना, ती बरोबर भाजली पाहिजे. आणि मग ती बाजू चांगली भाजली की मग पलटी करायचं.
जवळजवळ खालची बाजू आहे ना ती भाजायला 2-3 मिनिटे तरी लागतात। मला आता 3 मिनिटे झालेली आहेत, मी आता पलटून घेते। बघून घ्या, हे असं खरपूस भाजून घ्यायला हवं। आता जी खालची बाजू पलटी केली आहे ना ती अशीच भाजून घ्यायची। थालीपीठची खालची बाजू पण झाली ना की मग खायला सुरुवात करायचं। तुम्ही थालीपीठ 1 ते 2 वेळाच पलटी मारून घ्या, नाहीतर हे थालीपीठ मधून तुटणे शक्यता आहे। म्हणून जास्त वेळा हे पलटी मारून घ्यायचं नाही। आता हे थालीपीठ चांगल्या प्रकारे झालेलं आहे, मी एका प्लेटमध्ये काढून ठेवून देते। आता बाकीचे उरलेले आहेत ना ते अशाच प्रकारे मी थालीपीठ बनवून घेते। बघून घ्या, सामुदायापासून बनवलेले थालीपीठ चांगल्या प्रकारे तयार झालेले आहेत। उद्या कार्तिक एकादशी आहे तेव्हा तुम्ही घरी नक्कीच बनवून पहा। आणि हे थालीपीठ आहे ना ते तुम्ही नाश्त्याला सुद्धा बनवू शकता। एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीचं, तेही तेल जास्त न वापरता सामुदायाच्या थालीपीठ छान तयार होतात। मग तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ही आम्हाला कमेंट करून कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। आजची साबुदाणा थालीपीठ रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।